नांदेड हदगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिवसैनिक आमने सामने, माजी जिल्हा प्रमुख बाबूराव कदम यांची शिवसेने विरुद्ध बंडखोरी. हदगाव विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हा प्रमुख बाबूराव कदम यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार नागेश पाटील यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून तगडा आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे हदगाव विधानसभेत शिवसेनेमध्येच शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र निर्माण झालं आहे. माजी जिल्हा प्रमुख बाबूराव कदम यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने माझी आर्थिक बाजू कमकुवत असल्याच्या कारणाने मला उमेदवारी नाकारली, त्यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे. राहत आली सध्याचे उमेदवार आहात, आपल्याच विरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूराव कदम यांनी दंड ठोठून उभं राहिले आहेत. शिवसेनेची ही जी अंतर्गत जो गदारोळ झालेला आहे, या गोष्टीविषयी काय बोलतो? शिवसेनेमध्येच अंतर्गत चाललंय असं काही नसतं, प्रत्येक पक्षामध्ये आपापल्या परीने असतात. पण मला असं वाटतं की मी आता तुम्हाला मी बोलून दाखवलं तर तिथं मी तेच सांगितलं की अजून ठीक आहे, त्यांचे मन दुखावल्या गेलेलं आहे, त्यांची मागणी होती त्यांना नाही प्राप्त झालं तर ठीक आहे, ते आहे. अजून बरेचसे कार्यकर्ते सगळे मंडळी आहेत, त्यांना समजून सांगतायत, कदाचित समजतील ते. असं काही आजच नाही ठरवता येणार की बाबा असं झालं तसं झालं, त्यांची नाराजी आहे थोडीशी बोल ठीक आहे ना, आम्ही सगळेजण प्रयत्न करतो त्यांची नाराजी दूर करण्याची. माननीय उद्धव साहेबांनी आजपर्यंत तेच काम केलं, एक एक तास समजून सांगितलं आम्हाला सगळ्याला की बाबा असं नका बंड करू, आज पक्षाला तुमची सगळ्याची गरज आहे. आणि अशा उद्या सत्ता युतीची आहे, हे माननीय बाबूरावजी कदम हा आमच्यातले ज्येष्ठ हे आहे, जिल्हा प्रमुख होते. आणि आज आदित्य साहेबांनी त्यांना, उद्धव साहेबांनी त्यांना इतके दिवस इतके वेळ समजावून सांगितलं म्हणजे आज त्यांनी खूप मोठा बहुमान तिथे बाबूराजीला दिला होता. आणि मला वाटते की तशी ती संधी सोडणार नाही, उद्या कदाचित याऐवजी दुसरी कोणती चांगली संधी त्यांना प्राप्त होऊ शकते, त्यामुळं असं काही सांगता येत नाही. आज ठीक आहे, विरोधी पक्षवाल्याला हवा द्यायला काय उशीर आहे, त्याला त्याचं ते कामच आहे हवा द्यायला. तसेच सध्या शिवसेना ही शिवसेना नसून धनसेना झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केला आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात काँग्रेसला याचा फायदा होतो का न होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार नागेश पाटील यांची डोकेदुखी मात्र निश्चितच वाढली असून त्याचा मोठा परिणाम शिवसेनेच्याच मतावर होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हिमायतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये अंतर्गत जी घुसमट चाललेली आहे शिवसेनेची, तर ही कोंडी फोडून काढण्यासाठी आपण असे कोणते प्रयत्न करणार जेणेकरून शिवसेनेचं पूर्णतः एकीकरण होईल? तसाच त्याच प्रयत्नामध्ये माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आजपर्यंत त्यांनी प्रयत्न केला, मला बीफॉर्म मिळण्याला उशीर झाला असेल, त्याचं कारणच एवढं होतं की साहेबांचं मत होतं की आपल्या इथं कुठंही अशी आपल्या शिवसैनिकामध्ये दोन राय होऊ नये, म्हणून त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला. सर्व्हेमध्ये मी 80% आहे आणि बाकी इतर सगळे 20% होते, ते सर्वे रिपोर्टसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. पण जे काय आता मागणी केली असताना थोडंसं वाईट वाटणारच आहे, कोणाला झालं तरी त्या जागी मी असलो असतो मलासुद्धा वाईट वाटलं असतं, आज ते त्या जागी आहेत त्यांनाही वाईट वाटलं असेल ठीक आहे, पण मला नाही वाटत आम्ही एक सच्चे शिवसैनिक आहोत. तर आज पक्षाला आमची गरज आहे आणि अशा वेळेस एका शिवसैनिकाने पक्ष सोडून दुसरं काही कोणता झेंडा हातात धरणं हे काही ठीक नाही आहे. कोणी जरी झालं, मी जरी झालं, ते जरी झालं, किंवा आज अनेक लोक जे दिग्गज लोक मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, कोणी झाले, या पक्षात केलेले माणसं आहेत. आम्ही जरी झालो तरी या पक्षाच्या नावावर आमदार झालो, आम्ही छोटा मोठा कार्यकर्ता जर एखादा पंचायत समितीचा सदस्य झाला असेल तर त्या पक्षाच्या नावावर झालेला आहे, त्यामुळं पक्षाशी गद्दारी करू नये असं माझं मत आहे आणि कोणी तसं करणार नाही याची पण मला खात्री आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 square feet वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एका छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली,